नमस्कार मित्रांनो, निफ्टी रॉक या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपण जी डेली मार्केट अनालिसिस ही सिरीज चालू केली आहे, आपण पाहूयात की उद्यासाठी आपल्या मार्केटच्या काय लेवल असू शकतात. आपल्यासमोर निफ्टीचा चार्ट आहे. तर आपल्या काल ज्या लेवल होत्या त्या म्हणजे वरच्या साईडला एक टार्गेट आणि डाऊन साईडला एक टार्गेट आपले एक अचीव झालेले आहे. याच्याला त्याचे एक व्हिडिओ पाहूयात आपण. उद्यासाठी निफ्टीमध्ये 384 ह्या लेवलला आपल्याला निफ्टी शॉर्ट करायचा आहे. 17300, 17220, 17125 आणि लास्टची लेवल आहे 17000. ह्या चार लेवल आपल्याला बंद करण्यासाठी आपल्याला ह्या लेवलसाठी निफ्टीला शॉर्ट करायचा आहे. आता निफ्टी 17446 ही लेवल ब्रेक करेल व सस्टेन होईल तेव्हा आपल्याला निफ्टीला बाय करायचा आहे. 17514 ह्या पहिला टार्गेट राहणार आहे. त्यानंतर 17587 ह्या दुसरा टार्गेट राहणार आहे. आणि आपलं तिसरं टार्गेट हे 17700 हे आपलं तिसरं टार्गेट राहणार आहे. तर उद्यासाठी लेवल काय असतील? उद्याला आपल्याला निफ्टीमध्ये 371 ह्या लेवलच्या वरती बाईंग मध्ये ट्रेडिंग बनवायचे आहे. उद्या एक्सपायरी आहे. आपलं पहिलं टार्गेट राहणार आहे 450, दुसरं टार्गेट राहणार आहे 584 आणि आपलं तिसरं टार्गेट राहणार आहे 17700. हा अपसाईड ट्रेड असेल आपला. डाऊन साईड ट्रेड असेल आपला 293 खाली, म्हणजे 300 लेवल. ती जर मार्केट ब्रेक करून सस्टेन करेल उद्या तर आपल्याला 260 ह्या पहिल्या लेवलसाठी, 17200 ह्या दुसऱ्या लेवलसाठी व 17100 ह्या तिसऱ्या लेवलसाठी आपल्याला उद्यासाठी टार्गेट मिळू शकतं. उद्याला जास्त चान्सेस 17000 हे हिट होण्याचे आहे. तर आपण जास्त करून डाऊन साईडला ट्रेड बनवू शकतो उद्यासाठी. आपण ज्या काल बँक रेटमध्ये लेवल दिले त्या त्याच्यामध्ये सुद्धा आपले टार्गेट हिट झालेले आहे. ती पण व्हिडिओ आपण थोडक्यात पाहूया. क्लोजिंग करेल कोणती कॅन्डल सस्टेन करेल, त्यानंतर आपल्याला शॉर्ट मध्ये पोझिशन बनवायची आहे. ती म्हणजे 917 ह्या पहिल्या टार्गेटसाठी, दुसरं 561 आणि तिसरं 3700 ह्या तीन टार्गेटसाठी आपल्याला शॉर्टिंग मध्ये पोझिशन बनवायची आहे त्यासाठी. आणि जर बँक निफ्टी 38535 ह्या लेवल ब्रेक करून वरती सस्टेन होईल त्यानंतर आपल्याला 38910 आणि 38 ह्या दोन लेवल साठी आपल्याला बँक निफ्टी उचलला ट्रेड बनवायचा आहे. बँक निफ्टी सुद्धा उचलला आपल्याला एक 38.80 याच्यावरती एक अपट्रेंड मिळणार आहे. 38355 ह्या पहिल्या टार्गेटसाठी, दुसरं टार्गेट राहणार आहे 721 आणि तिसरं टार्गेट राहणार आहे 960. या तीन टार्गेटसाठी आपण उद्याला अपसाईडसाठी ट्रेडिंग घेऊ शकतो जर ही लेवल ब्रेक होत असेल तर मार्केटमध्ये. आता मार्केटमध्ये 37900 ही जर लेवल ब्रेक होऊन मार्केट सस्टेन झालं डाऊन साईडला तर आपल्याला 37500 व 37200 ही लेवल उद्याच पाहायला मिळेल. आपल्याला लेवल प्रमाणे काम करायचं आहे. आपण जे स्टॉक दिले होते त्यांनी पण ऑलमोस्ट आपला एशियन पेंट हा आपला बाईंग झोन मध्ये आलाच नाही, तर आपल्याला हा बाईंग करायचाच नव्हता. आपला कालचा व्ह्यू होता की जेव्हा तो 3280 ह्या लेवलच्या वरती क्लोजिंग देईल तेव्हाच तो आपल्याला बाय करायचा होता. पण इथल्या एकाही कॅन्डलनी 3280 वरती क्लोजिंग दिलेली नाही, त्यामुळे हा आपल्या बाईंगच्या क्रायटेरियात बसलेलाच नाही. त्यानंतर अल्केम हा आपल्याला शॉर्ट करायचा होता काल, म्हणजे कालच्या अनालिसिस आजसाठी शॉर्ट करायचा होता. तर याने आपले एक टार्गेट दिलेले आहे पण त्यासोबत आपला स्टॉप लॉस सुद्धा घेतलेला आहे. पण आपल्याला एक संधी भेटली होती ट्रेडिंगसाठी आणि आपण स्टॉप लॉस हा क्लोजिंग बेसिसवर ठेवतो. कोणतीही कॅन्डल या लेवलच्या वरती क्लोजिंग देईल 5 मिनिटाची तेव्हाच आपला स्टॉप लॉस हिट झाला असं आपल्याला समजायचं आहे. निव्वळ फक्त टच केलं, वीक बनली तर तो स्टॉप लॉस हिट झाला असं होत नाही. ती लेवल ब्रेक करून कॅन्डलनी सस्टेन केले पाहिजे ती लेवल, तेव्हाच आपल्याला स्टॉप लॉस हिट होतो हा क्रायटेरिया आहे. तर आपण उद्यासाठी पाहूयात. उद्यासाठी आपल्याकडे टायटन हा शेअर्स आहे. तर टायटनमध्ये आपल्याला 2490 ह्या लेवलच्या वरती बाईंग करायची आहे. कोणती 5 मिनिटाची कॅन्डल सस्टेन होईल आणि आपला स्टॉप लॉस हा फक्त 7 पॉईंटचा बनतो इथे. 83 हा स्टॉप लॉस बनतो आपला. त्याच्या खाली क्लोजिंग दिली तर आपल्याला एक्झिट मारायची आहे. आपलं पहिलं टार्गेट बनतंय 2500 आणि दुसरं टार्गेट बनतंय 2508. या दोन टार्गेटसाठी उद्याला आपल्याला टायटनमध्ये एक ट्रेड मिळू शकतो बाईंगसाठी. बाईंगसाठी आपण स्टॉक पाहिला, आता आपल्याला सेलिंगसाठी पाहिजे. आपल्या लुपिन हा 77.30 ह्या लेवलच्या खाली आपल्याला लुपिन हा शॉर्ट करायचा आहे, म्हणजे सेल करायचा आहे उद्यासाठी. आणि आपलं
टार्गेट जे बनणार आहे ते बनतंय 773, हे आपलं पहिलं टार्गेट बनतंय, आणि दुसरं बनतंय 769. या दोन टार्गेटसाठी आपल्याला लुपिनमध्ये बेरिश व्ह्यू पाहायला मिळेल. आपला स्टॉप लॉस हा अगदी जवळचा आहे 779, म्हणजे फक्त 2 ते 3 रुपयाचा आपला स्टॉप लॉस बनेल इथे. या स्टॉप लॉससाठी आपण इथे एक बेरिश ट्रेंड घेऊ शकतो लुपिनमध्ये. मित्रांनो, तर आपले यूट्यूबचे 500 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत, आणि जेव्हा आपले 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होतील तेव्हा मी तुम्हाला एक इंट्राडेची व एक इन्व्हेस्टमेंटची अशा दोन स्ट्रॅटेजी तुम्हाला शेअर करणार आहे मी यूट्यूबवर फ्रीमध्ये. जेव्हा आपले 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होतील तेव्हा तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.